मी भंगार गोळा करते, आजी 25 वर्षापासून भंगार गोळा करते. नाशिक रोडला भंगार येते मी, पापा शेठच्या दुकानात भंगार येते मी. आम्हाला समजा एकदम लोक हे धरते, हलकट धरते, भंगारवाले भंगारवाले इन्कार करते लोक. कचऱ्यात का तो सापडलं. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत लाखो रुपये खर्च करून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात, परंतु आम्रपाली नगर येथील 50 कचरा वेचक महिला दारोदार जाऊन सनी कचरा गोळा करतात. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं आय डी कार्ड व ओळखपत्र नसल्यामुळं त्यांना हे काम करण्यास अडथळे तयार होत आहेत. कचरा काढी गोळा करतात तर येचू देत नाहीत लोक, कुत्रे माग पाठवतात. पाणी जर द्यायचं असलं तर आंघोळीच्या मागामध्ये पाणी देतात, ते बी म्हणतात वरून प्याने तर वरून टाकतो म्हणतात, हे हात घाण असल्यावर बी. आम्ही तिकडून येताना रिक्षामध्ये बसायला लागलो तर दुसरे रिक्षात माणसं असले तर आम्हाला रिक्षात घेत नाही, तर पाय पाय यावं लागतं एखाद्या वेळेस घाण आहे म्हणून सनी. मग आम्ही असं एक वर करायचं, आम्ही कामं करतो तर हे कचऱ्याचे. आम्ही जर कचरा याचला नसत्या तर चांगल्या लोकायला सारी घाण झाली असती जवळ. आम्ही पोटा भिणं करतो कचरा यायची तर ते पण आम्हाला येचू देत नाहीत. आता मोदी सरकार म्हणला होता आजच्या दिन येईन, आजच्या दिन येईन पैसे. 50 दिवस 50 दिवस म्हणला होता आजच्या दिन आणेवाले, तर सगळे बुरे दिवस आले. तर ते नोटीच्या आशानं काम करावं लागतं, तर ते 2000 जर दिले तर त्याची सुट्टी देत नाही. तर गरीब चांगल्या लोकांचा फायदा झाला आहे, त्याची लई मोठी खिशे भरत होते सुट्टे चिल्लर पैशानं. तर आता एकच नोट व्हायला लागली त्याच्याजवळ, तर त्याला चांगलं वाटायला लागलं, पण आम्हाला काहीच नाही. ती एका ठिकाणी असं भंगार पडलं होतं, शीत होतं बा, असं ते भंगार वेचलं, भंगाराचा बोध भरला आणि असं उचलायचं लगेच एक माणूस आहे म्हणे, मग आणारे म्हणे दांडे म्हणे. तर म्हटलं भाऊ आम्ही थोडी चोरी केली म्हटलं, तर म्हणे नाही नाही म्हणे तुम्ही आज पाहता ना म्हणे उद्या घेऊन जाताना म्हणे तुम्हाला दांड्याने मोकळं करतो. आम्हाला 5 वाजेपर्यंत बसविलं. भंगार का केलं मग ते भंगार त्याने हिसकून घेतलं ना आणि आम्हाला रिकामं हाकलून दिलं म्हणे या म्हणे तुमचे पाय तोडतो म्हणे दुसऱ्या वेळेस जर आले जर तुम्ही. आमच्याकडे ओळखपत्र नाही काय नाही काय नाही, ओळखपत्र तर आमचं असलं तर आम्ही हे बाबा चोरी करीत नाही काय नाही आम्ही, हे आमच्याकडे ओळखपत्र आहे. आमची विचार एवढीच आहे की आम्हाला महानगरपालिकेकडून ओळखपत्र पाहिजे, की आम्हाला जर समजा कोणी अडवलं तर आम्ही त्याला दाखवू शकतो. आम्रपाली नगर येथील 50 कचरा वेचक महिलांना आयडेंटिटी कार्ड मिळावं याची मागणी करणार आहोत. आपणही नाशिक जिल्हा महानगरपालिकेचे आयुक्त साहेब यांना फोन करून मागणी करा. त्यांचा नंबर आहे 0253-25-78-500. मी माया, नाशिक महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.